ड्रोन द्वारे ते उसावर तणनाशक सोनियल नावाचं जे आहे वनस्पती असते ते फवारते बघा. आलं इमाई इमानासारखं आहे, ड्रोन आला आहे बघा. हे ड्रोन द्वारे फवारणी अशी फवारते. औषध संपलं म्हणून इथं आले आता हे बघा, हवा हंते अशी हे बघा. औषध संपलेलं हा. तर ही ऊसावर हे कुठं उंच असलं तरी फवारणी करण्यासाठी हे यंत्र आहे. त्याच्यात पाणी टाकायला लागले, औषध टाकायचं चालू आहे. पाणी आणि औषध टाकायचं चालू आहे बघा. आता हे बघा, औषध एक बॉटल टाकली त्यांनी म्हणायचं, पाणी टाकले दादा बघा. असं हे पाणी कॅन्ड बसत असेल, किती लिटर बसते पाणी? हा, 12 लिटर पाणी बसते. औषध औषध त्यांचं काय ठरलेलं असेल ते? हा, जसं तणनाशक जसं असेल तसं असेल. ते तणावर अवलंबून, तणावर अवलंबून जसं क्षेत्र कव्हर होईल असं क्षेत्र. हा, वगैरे असं दीड एकर क्षेत्र कव्हर करतो, दीड एकर. हा, वगैरे असं हे दीड एकराला दीड बाटली, एक एकराला एक बाटली, एक बाटली. तर हे उसावरले तुमचे येल आहेत, गोमाशीची येल असते, तणनाशक आहे. वरी आलेत उसाला, उसाला वाढू देत नाहीत. तर हे उसात जाता येत नसल्यानंतर काय करायचं? हे आपण असं मशीन लांब कुठे जरी ठेवून आपण हे तणनाशक मारू शकतात. तर ह्याच्यामधून आपल्याला फायदा असा आहे की ऊस पण चांगला येणार. आणि तुम्ही जर तण नाही जर काढलं तर ती ऊस तोडताना ते लेबरला त्रास होतो, ऊस नीट निघत नाही. ऊसाच्या वेळेस अडचण येते, लेबर ऊस वाढ होत नाही. ऊसाची ऊसाची वाढ शेंडाच पकडला जातो, ऊसाचा शेंडा पकडतो. हा, हे असे मला औषध असं चालू होत राहत. त्याच पै हे बऱ्याच फायदा आहे. ड्रोन द्वारे फवारणी केली तुमच्या समोर नाही. तर हे इथं आता चालू झालं, चालू झालं आता, चालू करते केलं. तर ते चालू झाल्यानंतरच औषध चालू होतं सर का? बघा बघा, मशीन चालू करायला लागले. तर आता हवा हंत चालू केलं गेलं बघा. आता आपण लांब हवा म्हणते तर, कारण ते आता चालू केलं गेलं ते सुरुवातीला. नोजल लूज आहेत का बघते ते, नाहीतर औषध लीक होतं तिथून. ते आता हे बघा चाललं वरी, आता वरी जाईल. आता चालू केलं गेलं उसावर जायला. आता आता लांब तिकडं थोडं राहिलेलं आहे ऊस फवारायचं. तर फवारून त्याच्यामध्ये अशी सुविधा आहे. गेलं लांब तिकडे फवारायला बघा. हे असं गेलं आता औषध सोडायला चालू केलं इथून. आता बघा, इथूनच एक एकर मारण्यासाठी 1000 रुपये. हा, एक एकर मारण्यासाठी 1000 रुपये घेतात. आणि औषधाची 400, औषधाचे 400 रुपये, 1400 रुपये एक करी, 1400-1500 रुपये जाते. पण औषध चांगलं हाणलं जातं. हे बघा गेलं लांब तिकडं, दक्षिण उत्तर ऊसाचा पट्टा आहे. आता खाली जातं, खाली आपलं काकरे धरलेले असते, ते काकरे धरून परत माघारी येतात. लाईटीचे खांब पिंब दिसते तिथं मोबाईलवर. त्यांच्या इथं ही मशीन आहे, ही मशीन इथं आपलं हे मालकच आहे. तर मशीन मालक इथं हे आपल्याची ती चलवायची ती सिस्टीम इथं असते अशी कॉम्प्युटरसारखी. तरी असे हे बघा, हे तर चालू झाले औषध. आता एक टाकीत आपलं ते फवारणी पार होणार आहे. थोडं राहिलेलं आहे, एक 5-10 गुंठ्याचं रान राहिलेलं आहे. तर संपर्क साधायचा असेल तरी साधू शकतात. हां, चालतं आहे वगैरे असं आहे. तुम्हाला जर संपर्क साधायचा असला तरी तुमचा नंबर या ह्यांचा मालकाचा नंबर ठेव का? ह्यांचा ह्यांचा नंबर सांगते तर नंबर ऐकून घ्या. 77-43-91-47-77. हां, ह्या नंबरवर संपर्क साधून ह्यांचे नाव सांगा तुमचं सगळं. विशाल गायकवाड, विशाल गायकवाड, विशाल गायकवाडचा नंबर आहे. तुम्ही त्याच्यावर संपर्क साधून फवारणीचे उपयोग करून घेऊ शकता. आणि थोड्या टायमात होत आहे बघा, आता कडाणी मारायला चालू झालं, येळ वाचतो. औषध उरलेलं ही कडाणी मारायला चालू आहे. आता चौकून हिरवाय चालू आहे, आता संपलंय. तरी बघा, रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला सदस्य होऊन जावा. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक बळीराम पाडे ह्या चॅनलचं नाव आहे. रामकृष्ण हरी माऊली.